नमस्कार भगिनींनो आणि बंधूंनो आज मी राजर्षी शाहू कामगारांचा द्रष्टा राजा या विषयावर बोलणार आहे खरं म्हणजे शाहूंच्या कार्याचा सर्वांगीण आढावा घेणं म्हणजे घागर मे सागर भरणे आहे पण तरीसुद्धा आपण दर रविवारी आपल्या ओंझळींनी हा ज्ञानाचा सागर रीता करत आहोत त्यामुळं आज एक वेगळा विषय शाहू महाराजांच्या बद्दलचा घेऊन मी आपणा पुढे येत आहे शाहू महाराजांचा काळ हा जसा औद्योगीकरणाचा प्रारंभाचा काळ होता तसाच तो इंग्रजांच्या राजवटीचा काळ होता आणि तसाच तो राजे राजवाड्यांच्या संस्थानांचा काळ होता म्हणजे जेव्हा सगळे राजे राजवाडे जवळजवळ भारतामध्ये सहाशे राजे राजवाडे होते की ज्याच्यातला काही अपवाद वगळता सर्वजण हे चैनीचं ऐशारामचं जीवन जगत होते ब्रिटिशांच्या मांडलिकत्व पत्करल्यामुळं ब्रिटिशांची लाचारी करण्यामध्ये त्यांच्या त्यांची मर्जी राखण्यामध्ये ते मशगूल होते अशा काळामध्ये महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा संस्थांचा राजा हा आयुषारामी जीवन सोडून आपलं सगळं आयुष्य हे शोषित घटकांसाठी खर्ची घालणारा असा एक राजा निर्माण झाला जो राजा कामगारांना शेतकऱ्यांना म्हणत होता की मीही तुमच्यातलाच एक आहे मीही कामगार आहे मीही शेतकरी आहे आणि शिवछत्रपतींचा वंशज असणारा राजा हा या कामगारांना या शेतकऱ्यांना म्हणत होता मी तुमच्यातलाच एक आहे असा हा राजा म्हणजे राजर्षी शाहू छत्रपती म्हणून आज आपण शाहू महाराजांचं कामगारांच्या बद्दलचं काय धोरण होतं त्यांचा दृष्टेपणा काय होता हे आपण आज समजून घेणार आहोत आता मी एक उद्गार इथं वाचून दाखवत आहे सुरुवातीलाच आपल्याला तो उद्गार अगदी लक्षपूर्वक आपण ऐकूया की पाश्चात्य देशामध्ये भांडवलवाले व मजूर असे दोन वर्ग आहेत तिकडेही भांडवलदार लोकांची मजूरदार लोकांवर बेसुमार सत्ता चाले पण आता तिथे मजूरदार लोकांनी आपले संघ बनवले आहेत गवताच्या एकेका काडीची ताकद जास्त नसते पण अशा अनेक काड्यांचा वेठ वळला की हत्तीलाही बांधता येते इंग्लंडात मजुरांनी आपल्या उन्नतीसाठी आपले, आपले संघ स्थापन केले आहेत त्याप्रमाणे आपणही आपले सुव्यवस्थित संघ स्थापन केले पाहिजेत आपल्याकरता दुसरा काही करेल अशी अपेक्षा करणे हे केव्हाही कमीपणाचे आहे आता हे जे उद्गार आहेत आपल्याला काय वाटतंय हे कुणाचे उद्गार असतील दहा नोव्हेंबर एकोणीसशे अठराला ला मुंबईच्या परळ भागातल्या प्रचंड अशा कामगार सभेपुढं बोललेले हे जे उद्गार आहेत हे उद्गार कोणा कामगार नेत्याचे नाही आहेत का हे उद्गार एखाद्या साम्यवादी देशातल्या पुढाऱ्याचे नाही आहेत तर हे उद्गार इंग्रजांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या एका राजाचे आहेत हे उद्गार शाहू छत्रपतींचे आहेत म्हणूनच आधुनिक महाराष्ट्राच्या समाज सुधारकांमध्ये महात्मा फुलेच्या नंतर आणि म्हणजे महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्ये शाहूंचं नाव का घेतलं जातं याचं उत्तर या वरच्या उद्गारामध्ये आहे प्रत्येक शोषित आणि दुर्बल घटकाच्या पाठीशी उभं राहण्याच्या त्यांच्या कृतीमध्ये त्याचं उत्तर आहे की का त्यांना या फुले शाहू आंबेडकर असं या राजाला मध्ये का घातलं जातं याच उत्तर त्याच्या ह्यावरच्या उद्गारात आहे एक राजा असूनही तो म्हणतो मजुरांनी संघ बनवले पाहिजेत इंग्लंडमध्ये जसे संघ बनवले तसं मजुरांनो तुम्ही संघटित व्हा आणि दुसरा कोणीतरी तुमच्यासाठी काहीतरी करेल याची वाट बघू नका तर तुम्ही स्वतः तुमचे संघ बनवायला सुरुवात करा असं म्हणणारा हा राजा खरं म्हणजे गजांत लक्ष्मी पायाशी लोळण घेत असताना आपलं सगळं आयुष्य हे शोषितांसाठी खर्ची घालण्याची कृती ह्याची जी आहे या राजाची जी कृती आहे ही कृती काही राजेशाहीच्या चौकटीमध्ये बसणारी नाहीये पण तरी सुद्धा त्यांनी ही कृती राजेशाहीच्या मखरामध्ये नेहून बसवली शाहू महाराजांनी प्रत्येक दुर्लक्षित शोषित माणसाच्या आयुष्याचा संघर्ष समजून घेतलेला आहे त्याचबरोबर त्यांचे जगण्याचे प्रश्न कोणते आहेत त्यांचे पेच कोणते आहेत हे लक्षात घेतलेलं आहे मग तो दुर्लक्षित माणूस अस्पृश्य असेल मग ती स्त्री असेल किंवा सावकारीनं गांजलेला शेतकरी असेल किंवा परभूमीवर पराक्रम गाजू गाजवलेला सैनिक असेल किंवा भांडवलदारांच्या खाली चिरडला जाणारा कामगार असेल त्यांच्या आस्थेचा परिघ असा व्यापक होता आणि त्या परिघामध्ये आता एकोणीसाव्या शतकामध्ये नव्यानं उदयास आलेला कामगार वर्ग सुद्धा सामावला गेलेला होता एकोणीसाव्या शतकामध्ये हिंदुस्थानाची परिस्थिती काय होती तर हिंदुस्तानमध्ये क्रां या औद्योगिक क्रांतीची सुरुवात झालेली होती म्हणजे औद्योगिक क्रांतीला क्रांतीचा प्रवेश झालेला होता आणि त्या काळामध्ये मुंबई कलकत्ता मद्रास यासारख्या शहरांमध्ये गिरण्या कारखाने सुरू झाले होते अह पण या गिरण्या कारखान्यांचे मालक कोण होते तर यांचे मालक इंग्रज पारसी भाटिया खोजे हे लोक मालक होते आणि मग कामगार वर्ग कोणता होता तर कामगार वर्ग हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला कष्टकरी वर्ग होता शेतकरी वर्ग होता मराठी लोकांचा वर्ग होता आणि मग आता या युरोपातल्या भांडवलदारांप्रमाणे आपल्या इथले कारखानदार आणि भांडवलदार सुद्धा आपल्या या कष्टकऱ्यांचे कामगारांचं शोषण करायला त्यांनी सुरुवात केलेली होती म्हणजे भूक वापरून शोषण करणारा आणि शोषण करून भूक भागवणारा असा एक वर्ग अशी एक समाज व्यवस्था निर्माण झालेली होती आणि या विषमता जोपासणाऱ्या समाज व्यवस्थेचा बळी होता कामगार वर्ग हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून शोषणरहित का समाजव्यवस्था निर्माण करण्याचं व्रत घेतलेल्या शाहू राजांनी आपल्या कार्याचा महत्वाचा भाग मानला कामगार कामगारांची कामगारांची उन्नती हा त्यांनी महत्वाचा भाग मानला आता इथं आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे शाहू महाराजांचा जागतिक राजकारणाचा आणि युरोपातल्या कामगार लढ्यांचा अभ्यास होता त्यांना ही जाणीव होती की आपल्या इथला कामगार हा युरोपातल्या कामगारांच्या प्रमाण संघटित झालेला नाहीये त्यामुळे त्याला युरोपातल्या कामगारांच्या प्रमाण संघटित झालं पाहिजे त्याला संघटित होऊन आपल्या हक्कासाठी लढे दिले पाहिजेत त्याशिवाय आता त्याच्याकडं पर्याय नाहीये याची पूर्ण त्यांना जाणीव होती आणि त्यातूनच त्यांनी दहा नोव्हेंबर आणि चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे अठराला दोन भाषण कामगारांच्या प्रचंड संख्येनं उपस्थित असलेल्या कामगारांच्या समोर केली ही दोन भाषणं म्हणजे राजर्षी शाहूंनी भांडवलदारी व्यवस्थेला केलेला प्रखर विरोध होता प्रखर विरोध आता हा काळ काय होता म्हणजे राजर्षी शाहूंच्या या भाषण भाषण जेव्हा त्यांनी हे केलं कामगारांच्या समोर त्यावेळेला त्याचा कालखंड काय होता हे आपण बघितलं पाहिजे त्या त्यावेळेला हिंदुस्थानामध्ये नव्हे तर एकूण जागतिक पातळीवर महायुद्धाची समाप्ती होत होती त्याचबरोबर रशिया आणि जर्मनी सारख्या देशांनी आपल्यातली राजेशाही उलथून टाकून तिथं कामगारांची सत्ता निर्माण केलेली होती कामगारांची सत्ता आलेली होती रशियामध्ये तर लेनीनं कामगारांच्या सत्तेचा उदय करून साम्यवादी क्रांती घडवून आणलेली होती स्वत इंग्लंड स्वत इंग्लंडमध्ये राजेशाही होती पण हा इंग्लंड देश हे इंग्रज आपल्या अधिपत्याखाली असलेल्या हिंदुस्तानला मात्र या साम्यवादापासून दूर ठेवू इच्छित होता आणि असं असताना सुद्धा हा इंग्रजांचा मांडलिक राजा आपल्या मांडलिकत्वाची पर्वा न करता कामगारांना एक होण्याचं आवाहन करत होता ही खरंच किती महत्वाची गोष्ट होती धाडसाची गोष्ट होती आता मुंबईमध्ये त्यावेळेला कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांना एकत्र करायला सुरुवात केलेली होती कामगार नेते होते जसे त्याच्यामध्ये नारायण मेघाजी लोखंडे आहेत सी आहे, के बोले आहेत वंडेकर तालचेलकर ह्या नेत्यांनी कामगार चळवळी सुरू केलेल्या होत्या आणि त्यातूनच त्यांनी मग दहा नोव्हेंबर एकोणीसशे अठराला त्यांनी मुंबईच्या परळ भागामध्ये एक मोठी कामगारांची दहा हजार कामगारांची सभा भरवली आणि त्या सभेचं अध्यक्षपद शाहू महाराजांना घ्यायला सांगितलं म्हणजे एक तर कामगारांची इंग्रज राजवटीमध्ये कामगार दहा हजार कामगारांची सभा भरणं त्याचं अध्यक्षपद त्या कामगारांनी शाहूराजांना घ्यावं म्हणून विनंती करणं एका राजाला आणि शाहू महाराजांनी ती स्वीकारून त्यांना त्याच्यात मार्गदर्शन करणं ही सगळीच गोष्ट ही भारतामध्ये पहिल्यांदा घडत होती अशी अपूर्व अशी गोष्ट होती आणि ती बघितल्यावर मग आपल्या लक्षात येतं की शाहू महाराजांना रयतेचं राजे पण का मिळालं शाहू महाराजांना लोकराजा ही पदवी का मिळाली असेल याचं उत्तर आपल्याला या घटनेमध्ये दिसून येतं या सभेमध्ये शाहू महाराजांनी कामगार विश्वामध्ये क्रांती घडवणाऱ्या पुढं जिंच्यामुळं क्रांती झाली अशा क्रांती घडवणाऱ्या दोन गोष्टींची बीज पेरलेली आहेत एक गोष्ट म्हणजे मजूर संघटनांची स्थापना आणि दुसरी गोष्ट म्हणजे कायदे मंडळामध्ये कामगारांचं जातवार प्रतिनिधित्व या दोन गोष्टी शाहू महाराजांनी प्रकर्षानं या सभेमध्ये मांडलेल्या आहेत आता शाहू महाराज काय म्हणतात या दोन प्रश्नांची प्रश्नांच पुरस्कार करण्यासाठी ते काय म्हणतात त्यांच्या शब्दामध्ये आपण बघूया शाहू महाराज म्हणतात की पुढारलेल्या वर्गाकडून मागासलेल्यांच्या म्हणजे कामगारांच्या हितसंबंधांचे रक्षण होणे शक्य नाही ते कामगारांना मागासलेल्या वर्गातच धरत होते शक्य नाही याकरता जातवार किंवा वर्गवार मतदारसंघातर्फे कामगार प्रतिनिधी निवडून आले पाहिजेत त्याप्रमाणे शक्तीनुसार मी खटपट ही करीत आहे या मागासलेल्या जातींचे प्रतिनिधी काउन्सिलात असल्याशिवाय त्यांच्या प्रश्नांची उठावणी लवकर होईल असे दिसत नाही ते सांगत असताना शाहू महाराजांनी आणखीन एक गोष्ट मांडलेली आहे की इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये इंग्लंडच्या प्रधानमंडळामध्ये कामगार वर्गातले त्यांचे प्रतिनिधी आहेत आणि म्हणून त्यांच्या हक्कासाठी तिथं लढायला कोणीतरी आहे, आहे। त्यामुळं तुम्ही सुद्धा अशाच प्रकारचे आपले प्रतिनिधी हे कायदे मंडळामध्ये पाठवा ते निवडून आले पाहिजेत आणि त्यांच्या मार्फतच तुमच्या हक्कांचं संरक्षण होईल म्हणजे या राजाला याची जाणीव होती याचं भान होतं की भारता त्या भारतामध्ये भारतामध्ये भावी काळामध्ये जी लोकशाहीनिष्ठ राज्यपद्धती येणार आहे त्या राज्यपद्धतीमध्ये कामगारांच्या हिताचं संरक्षण झालं पाहिजे याचं भान या राजाला होतं असं मला वाटतं आता एकूणच आपण जे बघितलं आतापर्यंतच्या व्याख्यानांच्या मध्ये त्यातून तुमच्या लक्षात आलं असेल की शाहू महाराजांना बहुजन समाजाचा उद्धार करायचा होता ते त्यांचं उद्दिष्ट होतं या बहुजन समाजामध्येच ते कामगारांना धरत होते शेतकऱ्यांना धरत होते सैनिकांना धरत होते त्यामुळं त्यांना बहुजन समाजाला जसं त्यांनी धार्मिक गुलामगिरीपासून मुक्त करण्याचा प्रयत्न केला तसंच ते इथं कामगारांना सुद्धा म्हणतायत की केवळ आर्थिक उन्नती नव्हे तर धार्मिक गुलामगिरीपासून सुद्धा तुमची मुक्तता झाली पाहिजे आता इथं शाहू महाराज काय म्हणतात ते आपण बघूया महाराज म्हणतात की शिवाजी महाराजांनी परकीयांकडून आलेले धर्माचे संकट आपल्याच लोकांच्या मदतीने दूर केले पण आज आपल्या धार्मिक व आर्थिक हक्कांवर आपल्याच लक्षात घ्या काय म्हणतात आपल्याच देशातील पुराण मताभिमानी लोकांकडून संकट आले आहे ते दूर करण्यासाठी आपण सर्वांनी झगडले पाहिजे आता पुढचं वाक्य अत्यंत महत्वाचं आहे ते म्हणजे हा झगडा पूर्वीसारखा तलवारीच्या साह्यानं लढायचा नाहीये लढायचा नाही तर ऐक्य परस्पर प्रेम विश्वास आणि चिकाटीचे प्रयत्न हीच आमची या झगड्यातली शस्त्रे असतील म्हणजे शाहू महाराजांचे हे उद्गार आजच्या या परिस्थितीला सामाजिक परिस्थितीला किती चपखल लागू पडतायत हे यावरनं दिसून येतं हा राजा म्हणतोय की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अरे परकीय होते ते ज्यांनी धर्मावर आमच्या संकट आणलं परंतु आज अशी परिस्थिती आहे की आज आमच्या धर्मावर संकट आणणारे आमच्याच समाजातले पुराण मताभिमानी सन सनातनी वर्णवर्चस्ववादी लोक आहेत की ज्यांनी आमच्यावर धार्मिक गुलामगिरी लादली आहे आणि ही धार्मिक गुलामगिरी म्हणजेच आमच्या धर्मावरचं संकट आहे तर मला इथं सांगायचंय की हे धर्मावरचं संकट सगळ्यात पहिल्यांदा ओळखलं ते महात्मा फुलेंनी आणि पहिला आघात या धार्मिक संकटावर केला तो पुरोहितशाहीवर केला तो म्हणजे महात्मा फुलेंनी आणि नंतर त्यांच्या नंतर शाहू महाराजांनी सुद्धा हाच पाठपुरावा केलेला आपल्याला दिसून येतो आता शाहू महाराजांचे या कामगार वर्गाशी असणारं जे घनिष्ठ नातं आहे ते कसं दिसून येतं हे सांगणारा एक प्रसंग छोटासा आहे की कामगार नेते सी के बोले यांनी मुंबईच्या कामगार हितवर्धक सभेच्या वतीनं त्यांनी महायुद्धाला फंडासाठी पैसा गोळा करण्यासाठी म्हणून त्यांनी कुस्तीचे सामने ठेवले कामगार वर्गाने पुढाकार घेऊन केलेली हे एक हे होता कार्यक्रम होता पण या कार्यक्रमाला शाहू महाराजांना आवर्जून उपस्थित राहायला सांगितलं विनंती केलेली आहे कामगारांनी आणि त्यांना संस्थानातून पैलवान पाठवून देण्याची विनंती केलेली आहे आणि शाहू महाराजांनी ती मान्य केलेली आहे म्हणजे अशा प्रकारे देशामध्ये आपण जर बघितलं तर पहिलाच असा दुर्लभ प्रसंग असेल की कामगार आणि एक राजा यांचं हे सदृढ नातं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं त्या दहा नोव्हेंबरच्या सभेमध्ये शाहू महाराजांनी ज्या ज्या काही सूचना केल्या होत्या त्यामध्ये महत्वाची सूचना सूचना ज्याला मी म्हटलं की बीज जी पेरली त्यामध्ये शाहू महाराजांनी सांगितलं होतं की मजूर संघाची स्थापना केली पाहिजे तर हे शाहू महाराजांचं आवाहन मान्य करून कामगार नेत्यांनी पीपल्स युनियन नावाची संघटना स्थापन केली मग पुढं चोवीस नोव्हेंबरच्या भाषणामध्ये त्या सभेमध्ये शाहू महाराजांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे ही संघटना स्थापन केल्याबद्दल आणि शाहू महाराज काय म्हणतात ते म्हणतात दुसऱ्याच्या वाजवी हक्कास जुनं मराठी आहे दुसऱ्याच्या वाजवी हक्कास विरोध न करण्याची बुद्धी वरिष्ठ लोकास होईल व दाबून टाकलेल्यांना मान वर काढण्याची संधी मिळेल हा सुदिन असेल आणि हा सुदीन लवकरच उगवेल अशी माझी आशा आहे असं शाहू महाराज म्हणतात आणि त्यानंतर ते म्हणतात की आता तुम्ही संघस्थापन केले पण आता तुम्ही सहकारी पतपेढ्या काढा सावकारीतून तुमची सुटका होऊ देत आता सावकारी पतपेढ्या तुम्ही सुरू कराव्यात तर अशा प्रकारे शाहू महाराजांनी या भाषणामध्ये सांगितलेलं आहे या ठिकाणी शाहूंनी कामगार वर्गाच्या संदर्भामध्ये आणखीन दोन गोष्टींचा परामर्श घेतलाय तो अत्यंत महत्वाचा आहे कारण तो राष्ट्रीय पातळीवरचा त्यांचा परामर्श आहे तो ना त्यांच्या संस्थानाबद्दल आहे ना तो महाराष्ट्र फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे शाहू महाराजांचं असं म्हणणं की हिंदुस्थानामधला सर्वात मागासलेला घटक कोणता आहे तर तो घटक आहे शेतकरी आणि आमचा हा कामगार वर्ग जो आहे हा कुठून आलाय तर हा शेतकरी वर्गातून आलेला आहे त्यामुळं शेतात काम करणारा शेतकरी आणि कारखान्यात काम करणारा कामगार यांच्या एकत्रित हिताचा विचार केला पाहिजे तो आपण स्वतंत्र स्वतंत्रपणे त्यांचा विचार करून चालणार नाही कारण खेडेगावामध्ये पोट भरलं नाही जमिनीच्या तुकड्यावर म्हणून आमचा शेतकरी हा कारखा शहराकडे धाव घेतो आणि तो, तो कारखान्यामध्ये कामाला लागतो त्यामुळं या याच्यात बदल काय केला पाहिजे तर शेतकऱ्याला खेड्या त्याच्या खेडेगावामध्ये त्याची शेती ही अधिक प्राप्ती करून देणारी कशी होईल हे बघितलं पाहिजे त्याचबरोबर त्याची शेती आधुनिक के केली पाहिजे बघा शाहू महाराज यावर तोडगे देत आहेत कामगार समस्येवर शेतीच्या समस्येवर ते तोडगे देतायत की आधुनिक शेती कराय केली पाहिजे अधिक प्राप्ती करून देणारी शेती केली पाहिजे असे विचार शाहू महाराज मांडत असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की अजून भारतामध्ये कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झालेली नाही आणि अशा वेळी भारतातला कामगार वर्गाचा उदय त्यांची स्थिती कामगार संघटनांचं प्रारूप याबद्दल शाहू महाराज आपले विचार मांडत असताना दिसतात आता इथं मला अत्यंत महत्वाची गोष्ट मांडायची आहे ती ती अधोरेखित झाली पाहिजे आपल्या मनामध्ये ती म्हणजे शाहू महाराज हे तळमळीनं जे कामगारांच्या बद्दल बोलतायत त्यांना संघ काढा म्हणतायत त्यांना पतपेढ्या काढा म्हणतायत तळमळीनं त्यांना स्वतःचा उद्धार केला पाहिजे म्हणून सांगतायत हे त्यांच्या संस्थानातल्या कामगारांबद्दल नाहीये हा राजा कोल्हापूर संस्थांचा आहे परंतु तो बोलतोय तो भिडतोय हा देशातल्या कामगारांच्या समस्येला देशातल्या कामगारांची समस्या काय आहे आणि त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी काय केलं पाहिजे भांडवलदारांखाली तो कसा चिरडला जात आहे हे राष्ट्रीय पातळीवरची समस्या शाहू महाराज बोलतायत हे ते आपल्या त्यांच्या संस्थानामध्ये एवढे कामगार नव्हते यांचं भाषण जे आहे हे मुंबईच्या कामगार सभेसमोर आहे दहा हजार कामगारांच्या समोर शाहू महाराज हे भाषण करतायत हे आपण विसरून चालणार नाही त्यांचं द्रष्टेपण हे राष्ट्रीय पातळीवरचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट या भाषणामध्ये शाहू महाराजांनी मांडलेली आहे आणि ती म्हणजे कामगार वर्गाच्या धार्मिक गुलामगिरीची धार्मिक स्वातंत्र्य त्यांना असलं पाहिजे त्याचबरोबर धार्मिक गुलामगिरीतून सुटका होऊन त्याचबरोबर जाती ऐक्य जाती ऐक्य हे सुद्धा शाहू महाराजांनी कामगारांसाठी गरजेचं मांडलेलं आहे त्यासाठी ते काय म्हणतात ते आपण बघूया शाहू महाराज म्हणतात की ब्राह्मण सभा शंकरवाडी मीमांसा विद्यालय वगैरे स्वतंत्र संस्था ब्राह्मणांनी काढून इतर आपल्याकरता काढून ब्राह्मणांनी इतरांना वगळले आहे अशा रीतीने त्यांनी फुटीचा पाया घातला आहे वास्तविक पाहता सर्वांशी एकोप्याने वागून एकीचे आणि प्रेमाचे उदाहरण या सुशिक्षित वर्गाने घालून दिले पाहिजे पण जोपर्यंत अशा स्वतंत्र संस्था चालू आहेत आणि त्यात इतरांचा प्रवेश होत नाही म्हणजे करू दिला जात नाही तोपर्यंत आपणही आपली संस्था निराळीच चालवणे भाग आहे इथं शाहू महाराज काय म्हणतायत की आता नाईलाच आहे जर उच्च ब्राह्मणासारख्या उच्च सुशिक्षित वर्गानं जर बाकीच्या सगळ्या समाजाला वगळून फक्त आपल्या जातीच्या संस्था काढल्यात तर आता आपल्याला निरुपाय आहे की आपल्याला आता आपल्या संस्था आपल्या संघटना या उभ्या केल्याच पाहिजेत आणि तसंच ते कामगारांना तळमळीनं सांगतायत महत्वाची गोष्ट सांगतायत ते सांगतायत की अरे तुम्ही संघ काढून तुम्ही भांडवलदारांच्या जुलमापासून सुटका करून घेणं जितकं महत्वाचं आहे तितकच तुम्ही धर्मोपदेशक आणि तुमचे पुरोहितशाही जी आहे या पुरोहितशाहीचं जोखड जुगारून देणं तितकच आवश्यक आहे म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की कामगारांच्याकडं कामगारांच्यावर शेतकऱ्यांच्यावर जो ज्यांचं जे शोषण होत आहे ते केवळ भांडवलदार शोषण करत नाहीये तर भांडवलदारही शोषण करतो आणि पुरोहितशाही शोषण करते अशा दोन शोषक वर्गाच्या पासून कामगार वर्गाला सुटका करून घेतली पाहिजे कामगार वर्गाला या दोघांविरुद्ध संघर्ष केला पाहिजे आणि इथं आपण पुन्हा एकदा लक्षात ठेवलं पाहिजे की महात्मा फुलेंनी हाच विचार मांडला होता शेडजी आणि भटजी यांच्या गुलामगिरीतून यांच्या वर्चस्ववादातून सुटका बहुजन समाजानं करून घेतली पाहिजे आणि महात्मा फुलेंचं सगळं तत्वज्ञान हे सगळं या याच्यावर या मुद्द्यावर अवलंबून आहे तर अशा प्रकारे शाहू महाराजांनी कामगारांच्या या समस्येकडं बघितलंय केवळ शाहू महाराजांनी कामगारांच्या पोटाचा प्रश्न महत्वाचा मानलेला नाहीये त्यांच्या भाकरीचा प्रश्न महत्वाचा मानलेला नाहीये तर कामगाराची सर्वांगीण प्रगती कशी होईल तर त्याच्या शिक्षणाकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे त्याचबरोबर त्याचा राजकीय सहभाग जेव्हा ते म्हणतात की कायदे मंडळामध्ये कामगारांना प्रतिनिधी म्हणून निवडून द्या त्यावेळेला त्यांना हे माहिती आहे की कामगारांच्या मध्ये राजकीय सजगता आली पाहिजे राजकीय प्रतिनिधित्व त्यांचं वाढलं पाहिजे त्यामुळे त्यांचा राजकीय सहभाग त्याचं शिक्षण त्याची धार्मिक स्वतंत्रता अशा सगळ्या गोष्टी शाहू महाराजांना गरजेच्या वाटतात महत्वाच्या वाटतात म्हणजे जसं प्रसिद्ध कवी नारायण सुर्वेंनी म्हटलेलं आहे की भाकरी भाकरी प्यारी खरी भाकरी प्यारी खरी पण आणखी काही हवे आहे म्हणजे भाकरी आहे पण ते आणखी काही जे आहे ना त्या आणखी काहीकडे शाहू महाराजांनी लक्ष दिलेलं आहे असं मला वाटतं शाहू महाराज हा विचार करत असताना हा काळ पहिल्या महायुद्धाचा काळ आहे या काळामध्ये युरोपियन भूमीवर आपले महाराष्ट्रातले सैनिक मराठा सैनिक हे युद्धभूमीवर तिथं थोर पराक्रम गाजवत होते पण त्यावेळेला बऱ्याचदा असं व्हायचं की अन्नाचं दुर्भिक्ष व्हायचं आणि अन्नाचं दुर्भिक्ष झालं की मग तिथं घोड्याचं मास खावं लागणार होतं त्यावेळेला या सैनिकांनी आपले छत्रपती म्हणून शाहू महाराजांकडे परवानगी मागितली शाहू महाराजांनी त्यांना सांगितलं की आपल्या प्राणांचं रक्षण करणं हे सर्वात प्रथम कर्तव्य आहे त्यामुळे त्यांना शाहू महाराजांनी परवानगी दिली पण एक भीती महाराजांना अशी होती की आता माझे हे सैनिक येतील आणि हे सैनिक आल्यानंतर इथल्या धर्ममार्तंडांच्या कडून त्यांना बहिष्कृत केलं जाईल धर्म बहिष्कृत समाज बहिष्कृत केलं जाईल त्यांना अपवित्र अशुद्ध समजलं जाईल आणि त्या वेळेला मग काय करायचं म्हणून शाहू महाराज हा सैनिकांचा जो प्रश्न आहे कारण त्यावेळेला ती पद्धत होती तर शाहू महाराजांनी सैनिकांचा जो हा प्रश्न आहे हा कामगारांच्या समोर मांडलाय कामगार सभेमध्ये मांडलाय याचं कारण काय आहे तर अनेक त्यांच्या भाषणांमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आमचा सैनिक जो आहे हा मूळचा शेतकरी आहे आमचा सैनिक हा मूळचा शेतकरी आहे तसा आमचा कामगारही हा मूळचा शेतकरी आहे त्यामुळे शेतकरी कामगार आणि सैनिक हे एका वर्गातले त्यांनी मांडलेले आहेत त्यांच्या व्यथा एकसारख्या आहेत असं त्यांनी मांडलेलं आहे म्हणून ते महायुद्ध पहिल्या महायुद्धामध्ये लढायला गेलेल्या सैनिकांची जी व्यथा आहे त्यांच्या समोरची जी समस्या आहे ती ते कामगारांच्या समोर सांगतात आणि ते काय सांगतात शाहू महाराजांच्या शब्दामध्ये की आपल्या शूरवीरांनी रणांगणावर थोर पराक्रम केले आहेत त्या कामी अमुक खावे अमुक खाऊ नये अमक्यांच्या हातचे खावे अशा प्रकारचे धर्माच्या नावाखाली घातलेले मूर्खपणाचे निर्बंध विचारात न घेता त्यांनी वर्तन केले खऱ्या क्षात्रधर्मास जागणारे ते वीरच आमच्यापेक्षा अधिक शुद्ध आहेत धर्माच्या सबबीवर त्यांना प्रायशित्त देण्याचा विचार देखील आपल्या मनाला शिवता कामा नये म्हणजे ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना प्रायशित्त घेणं हे चुकीचं आहे उलट ते मायभूमीत ते येतील तेव्हा त्यांचा उत्तम आदर सत्कार करून आपणच पवित्र होऊया बघा हे रोमांच आणणारे अशी ही वाक्य आहेत आणि या पलीकडं जाऊन शाहू महाराज सैनिकांबद्दल म्हणतात की आ, आता हे हे म्हणत असताना मी पहिल्यांदा सांगते हे कुठल्या सैनिकांबद्दल म्हणतायत तर मराठा मांग महार या जातीतल्या सैनिकांबद्दल म्हणतायत की क्षत्रिय कुलात जन्म घेतल्यानं जे क्षत्रिय होतात त्यापेक्षा या रणगाजींची शाहू महाराजांचे शब्द आहेत हे या रणगाजींची योग्यता मोठी असल्याने मी आपणा सर्वांच्या सर्फे त्यांना धन्यवाद देतो म्हणजे स्वत क्षत्रिय कुलावतंस असून सुद्धा त्यांनी स्वतःच्या क्षत्रियत्वापेक्षा रणांगणावर लढलेल्या वीर वीर, वीर शौर्य गाजवलेल्या या क्षुद्र जातीच्या सैनिकांचं क्षत्रियत्व अधिक महान मानलेलं आहे खरंच हे रोमांच आणण्यासारखे हे महाराजांचे शब्द आहेत आणि महाराज मग आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं ते स्वतःला त्यातलंच समजत होते त्यामुळे ते, ते कामगारांना पुढं म्हणतात की मी कोल्हापूरच्या राजपदावर असतानाही म्हणजे शिवछत्रपतींचा वंशज असतानाही शिपाई म्हणजे सैनिक शेतकरी मजूर म्हणून घेण्यात मला अभिमान वाटतो आपणही मला आपणापैकीच एक समजावे आपणा असे माझे आपणाकडे मागणे आहे म्हणजे शाहू महाराजांच्या हृदयामध्ये हा कष्टकऱ्यांबद्दलचा बंधुभाव हा किती अखंडपणे खोलवर वाहत होता हे आपल्याला या महाराजांच्या वक्तव्यामधून दिसून येतं आता शाहू महाराज जेव्हा कामगारांच्या आर्थिक धार्मिक शोषणाबद्दल बोलत होते त्यांना जेव्हा त्यांच्या हक्काबद्दल त्यांना जाग करत होते त्यावेळी भारतामध्ये मी मगाशी म्हंटल तसं जे सहाशे संस्थानिक होते त्या संस्थानिकांना एकोणीसाव्या शतकामध्ये उदया नव्यानं आला आलेल्या या कामगार वर्गाच्या शोषणाचा मागमूस सुद्धा नव्हता म्हणजे अशा प्रकारचा कामगार वर्ग उदयाला आलेला आहे त्याचं भांडवलदारण करून शोषण होतंय आपण त्या कामगार वर्गाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे याचा कुठलाही मागमूस या, या संस्थानिकांना नव्हता त्या काळामध्ये शाहू महाराज पाठीशी उभं राहत आहेत दुसरी अशी गोष्ट आहे की शाहू महाराज ज्या मोठ्या सत्तेचे मांडलिक आहेत ती इंग्रज सत्ता मुळात सरंजामी व्यवस्थेतली साम्राज्यशाही व्यवस्थेतली आहे भांडवलदारी आहे आणि तरी असं असताना आणखीन एक घटना इथं घडलेली आहे ती म्हणजे रशियामध्ये एकोणीसशे सतराला साम्यवादी क्रांती घडलेली आहे आणि या साम्यवादी क्रांतीचे कुठलेही पडसाद हिंदुस्तानवर आपण आपल्या अधिपत्याखाली असणाऱ्या हिंदुस्थानवर पडता कामा नयेत यासाठी इंग्रज सरकार दक्ष आहे नुसतंच दक्ष नव्हे तर जे ज्या जे जे घटक हिंदुस्थानातले हे या साम्यवादी क्रांतीशी जुळवून घेत आहेत रशियाशी जुळवून घेत आहेत त्यांच्या त्यांच्यावर दडपशाही केली जातीय त्यांना त्यांच्यावर कडेकोट असा प्रकारचा त्यांची त्यांचा बंदोबस्त केला जातोय आता याचं एक साधं उदाहरण शाहू महाराजांच्या कितीतरी वर्षा अगोदर म्हणजे अठराशे साठ ते अठराशे बहात्तर या काळामध्ये पंजाबमध्ये रामसिंग कुका यानं इंग्रजांविरुद्ध लढा उभा केला या लढ्याला कुका चळवळ असं म्हटलं जातं तर रामसिंगनं कुका चळवळीसाठी रशियाच्या झारशी मदत घेतली त्याची मदत घेतली त्या अशा प्रकारे रशियन झारशी संगनमत केल्यामुळं इंग्रजांनी या रामसिंगला ब्रह्मदेशामध्ये हद्दपार केलं त्याची कुका चळवळ चिरडून टाकली म्हणजे इथं त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा इथं साम्यवादाशी जे जे घटक जुळवून घेत होते त्यांच्या त्यांच्यावर इंग्रज दडपशाही करत होतं आणि या काळामध्ये इंग्रजी राज्यामध्ये साम्यवादी क्रांतीचं समर्थन करणारा कामगारांना त्यांच्या हक्काबद्दल जागृत करण्याचं धाडसी कृत्य करणारा असा हा राजा हिंदुस्थानामध्ये होऊन गेला मला असं वाटतंय हा एकमेव असा भारताच्या इतिहासातला राजा असेल की ज्यानं ज्यांना अशा प्रकारे इंग्रजी राजवटीमध्ये त्यांच्या विचारसरणीच्या विरुद्ध जाऊन शोषितांच्या मागं उभं राहण्याची कृती केलेली आहे शाहू महाराजांना मी जेव्हा द्रष्टा राजा असं जेव्हा म्हणते त्यावेळेला आपण आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे जेव्हा शाहू महाराज कामगारांना जाग करत होते त्यावेळी भारतामध्ये कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झालेली नव्हती त्यावेळेला दुनिया के सब मजदूर एक हो जाय अशा क्रांतिकारक घटनेनं जग अजून थरारायचं होतं आणि अशा काळामध्ये शाहू महाराज हे या कामगारांच्या आर्थिक हक्काबद्दल बोलत होते त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या संघटित होण्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या जाती ऐक्यासाठी त्यांना संघटित होण्याचं कार्यप्रवण होण्याचं आवाहन करत होते खरंच ही गोष्ट अत्यंत इतिहासामध्ये दुर्मिळ अशी ही गोष्ट होती एवढंच नव्हे तर जेव्हा ते आपल्या स्थानिक कामगारांच्या शोषितांच्या प्रश्नाशी भिडत होते त्यावेळी ते ज्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आंतरराष्ट्रीय घडामोडींचा दाखला देत देत जागतिक परिप्रेक्षेतून कामगारांच्या समस्येकडे बघत होते आपल्या लक्षात येते का बघा जेव्हा ते मुंबईच्या कामगारांच्या समोर बोलतायत तेव्हा ते युरोपातल्या क्रांत्यांच्या बद्दलची उदाहरणं देत आहेत दाखले देत आहेत इंग्लंडमध्ये काय केलंय कामगारांनी हे सांगतायत इंग्लंडच्या संसदेमध्ये कसं त्यांना प्रतिनिधित्व मिळालंय हे सांगतायत आणि असे दाखले देत देत ते आपल्या कामगारांना कार्यप्रवण करतायत जागतिक घडामोडींचा संदर्भ देत स्थानिक प्रश्नांशी भिडण्याचं त्यांचं हे कसब जे आहे ते आपल्याला या इथं दिसून येतं आणि अशा प्रकारे कामगारांच्या समोर लोकशाही निष्ठ कामगार सत्तेचं स्वप्न ठेवणारा असा हा भारतातला एकमेव राजा होता असं मला वाटतं मला आता इथं सांगायचंय की इतिहास हा कुणाचा असतो इतिहास हा लिहिणाऱ्याचा नसतो इतिहास हा लिहिलेलं वाचून सांगणाऱ्याचा आमच्यासारख्यांचा नसतो तर ऐकलेलं वाचून कृती करणाऱ्यांचा असतो तर आता आपण शाहू महाराजांचा हा सगळा कामगाराविषयीचा इतिहास ऐकला सगळं धोरण ऐकलं आता हे ऐकून आपण कृती काय करणार आहोत ही आपली पुढची पायरी आहे म्हणजे ते अत्यंत महत्वाचं आहे की आजच्या कामगारांच्या सुरक्षेसाठी आजच्या त्यांच्या हक्काच्या संरक्षणासाठी त्यांचा वर्तमान बदलण्यासाठी आपण शाहू महाराजांच्याकडून काही शिकणार आहोत का हा आपला शेवटचा मुद्दा आहे आता इथं हा मुद्दा मी मांडण्याचं कारण असं की आज आत्ताच्या ह्या काही दिवसांमध्ये केंद्र सरकारनं जे आ, कामगार कायद्यामध्ये बदल केलेले आहेत हे बदल हे कामगारांच्या हक्काचं त्यांच्या अधिकाराचं विसर्जन करण्याच्या दिशेनं हे बदल आहेत खरं म्हणजे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या देशामध्ये जे कामगार कायदे झालेले आहेत हे ब्रिटिशांनी केलेले नाही आहेत हे कामगार कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित नेहरूंच्या वैचारिक नेतृत्वातून हे कायदे झालेले आहेत आणि जेव्हा राज्यघटना घडत होती म्हणजे एकोणीसशे शेहेचाळीस ते एकोणीसशे बावन्न या काळामध्ये राज्यघटना बनवण्याचं चा काम चालू होतं त्यावेळी हे कामगार कायदे बनलेले आहेत आणि नंतर राज्यांनी आपापल्या प्रत्येक राज्यांनी परीनं त्याच्यामध्ये सकारात्मक भरच घातलेली आहे जसं महाराष्ट्रामध्ये माथाडी कामगार कायदा केला त्याचबरोबर अनुचित कामगार प्रथा प्रतिबंध कायदा केला तर असे कायदे केलेले आहेत म्हणजे या इतक्या वर्षांमध्ये कामगार कायद्यांचा एक एक प्रारूप उभं राहिलेला आहे पण आता काय झालंय तर आत्ता कामगार कायद्याच्या या केंद्र सरकारच्या कामगार कायद्याच्या बदलांमुळे आज तीनशेपेक्षा कमी कामगार असणाऱ्या कारखानदारांना उद्योग धंद्यांमधल्या लोक वर्गाला कामगारांच्यासाठी सेवानिवृत्ती त्यांच्या कामाचे तास त्यांच्या कामाचं वेतन त्यांची वर्गीक त्यांचं वर्गीकरण कामगार संघटनांचा आक्षेप नोंदवण्याचा अधिकार या सगळ्या नियमांमधून या उद्योगपतींना सुटका मिळालेली आहे म्हणजे नव्वद टक्के कारखान्यादारांना या कारखान्यांमधल्या कामगारांना काढून टाकण्याचा विना चौकशी नोकरीवरून काढून टाकण्याचा अनिर्बंध अधिकार त्यांना मिळालेला आहे म्हणजे शंभर वर्ष लागली शंभर वर्ष लागली या कामगारांना आपले हक्क का मिळवण्यासाठी संघर्ष करून लढे उभारून रस्त्यावर उतरून संघटित होऊन त्यांना शंभर वर्ष लागली या हक्कापर्यंत या अधिकारांपर्यंत पोचायला आणि आज केंद्र सरकारनं घेतलेल्या भूमिकेमुळे या सगळ्याचा सगळ्यावर पाणी फिरत आहे आणि ही अवस्था केवळ भारतात नाही आहे तर आशिया खंडामध्ये इंडोनेशियासारख्या देशामध्ये आज कामगारांची त्यांच्या केंद्र सरकारच्या विरोधामध्ये आंदोलनं चालू आहेत म्हणजे आज आपण पुन्हा शाहू महाराजांच्या या शंभर वर्षापूर्वीच्या या शाहू महाराजांच्या सब भाषणाकडं आपण गेलं पाहिजे त्यांच्या विचारांकडे गेलं पाहिजे आणि पुन्हा एकदा आपण कामगारांना एकत्रित येण्याचं आवाहन करून आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो हे बघितलं पाहिजे असं मला वाटतं आणखीन एक शेवटचा मुद्दा तो म्हणजे या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी असंघटित कामगार आणि स्थलांतरित कामगारांची जी ससे होलपट बघितली ही हृदयद्रावक होती आणि हे असंघटित कामगार जे आहेत स्थलांतरित कामगार जे आहेत हेच खरं म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेचा पाया आहेत आपली अर्थव्यवस्थाही त्यांच्यावरच चालते मग ते, ते घरकामगार रेलू कामगार असतील सफाई कामगार असतील ते बांधकाम कामगार असतील ह्या सगळ्या कामगारांच्यावर आपली अर्थव्यवस्था अवलंबून आहे पण केंद्रानं यांच्याकडंच दुर्लक्ष केलंय यांनाच यांचं यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळं यांच्या हक्कांसाठी आज आपण जागरूक होणं हे शाहूंचे वारसदार म्हणून आपलं महत्वाचं कर्तव्य आहे असं मला वाटतं खरं म्हणजे शाहूंच्या कामगारविषयक धोरणांनी त्यांच्या विचारांनी आपल्याला समृद्ध केलेला आहे पण या समृद्धतेमध्ये भर टाकण्याचा आणि त्याला वेगवेगळे आयाम जोडण्याचा जो, जोडण्याची जबाबदारी ही आपलीच आहे आणि ती जबाबदारी आपण पूर्ण केली पाहिजे आत्ताचा हा काळ शाहू महाराजांच्या कामगारविषयक विचार आणि धोरणांचा पुनरुक्ती करण्याचा काळ आहे असं मला वाटतं इथं मी थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र